पोटाचा दाना चहुकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोची तळी राणी शेतामध्ये रावणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव सूरज कधी नाही ते गेलाय राणा कसं काम करत असेल कोणास ठाऊ हे बघा उद्या आधीच सकाळपासून टाळकं सटाकले त्यात तू 4 लाखाचं पीठ दळू नकस अरे होय की पण काय हातपाय मारायचं म्हटलं तर मीच अडकून पडलो इथं आता काय झालं तुला काय सांगू रामायण आलंय मोठं अरे माहितीये मला तू कर काहीतरी घेऊ आता आज काय तुला पाठक बाईंच्याकडे जाता येणार नाही हे जाऊ तर लागेल गड्या त्यांनी येतो म्हणून सांगितलं कसं जाणार तू सनी दादा केले के ही तर नवी भानगडच झाली बघ काय करायचं हा सूरजला घेऊन जाऊ काय हा म्हणजे त्याला बाहेर थांबवेन आणि फटक करणं जेवण येईन काय तुला काय सिर्फ जेवायलाच बोलवले काय नाही त्यांचे बाप म्हणजे त्यांच्या वडिलांचं काम आहे माझ्याकडं काय असेल र बर ती जाऊ दे बोलव त्याला जा सनीता निकाल कपडा काय म्हणजे आता शेतात काम करायचं म्हणजे इडीत चांगली कापडं घालून चालते बे ए कुणी सांगितलं मी काम करणार आहे म्हणून राणा दाना त्यानं वहिनी साहेबांनी जबान दिली ना व की तो जे काम करणार तेच तुम्हाला मी शिकवणार म्हणून आता राणादा त्याची जबान मोडणार आहे तवा ये भी खरंय म्हणा चल सूरज राणादा आज पहिलाच दिवस आहे जरा सबुरी निघी की ठीक आहे चल सुरुवात करू पर चल की अरे चल म्हणलं नवा ये तू चल हे हा दे घर की जरा कुठं चल की कापड काढ मळतील ती हे बघ यास्त बांधायचं ए कळलं का चमारी टिटवीच्या कधीपासून अपशकुन करते राणा दा तुला सांगतो काहीतरी वाईट घडणारच बघ अरे सूरज टिटवी वरडली की असं काय वाईट होत नसत शेतात साप उंदीर कोल्हा दिसला की समध्यांना संकटाची खबर देत्या
अरे पिल्ली असतात ना घरट्यात त्या मारी तू तर मास्तरच झालास की राणादा कधीपासून मास्तरीन गाठ पडल्यापासून मास्तरीन म्हणजे ते आपलं ते टिटवी मास्तरीन तिनं शिकवलं राणादाला अव टिटवी ओरडली की अपशकून होत नसतो उलट ती डेंजरची वॉर्निंग असते शेतात आले म्हणजे हे समज कळते हा तमारी हीच टिटवी काल रातच्याला ओरडली असती तर डेंजरची वॉर्निंग मिळाली नसती काय कुठून अवदसा सुचली आणि त्यांना नंदीता जवळ शेकाडला कुणास ठाऊक बाई वाट बघत असते काही नाही मला वाटलं रेणू आली म्हणून आले बघायला ती कुठली आहे ती आता इकडं झोपली असेल ढाराडून नाही मला रेणूचा आवाज आला तुला नाही आला का नाही जाऊ दे राणाजी केव्हा येणार आहेत बघ ना इव्हाना यायला हवे होते ते कॉल करून बघ ना एकदा नाही ना मोबाईल नाही वापरत ते काय बघ ना आणि माझ्याकडे बरकतचा नंबरही नाहीये अहो तुम्ही जरा जेवून घेता का प्लीज जेवणाची वेळ नका टाळू फुकट त्रास होईल तुम्हाला चला बाबा काय झालं अंजली मी बघून येऊ का त्यांना रानात किंवा तालमीतच असतील ते अगे कुठेतरी कामात अडकला असेल येईल तो उगीच त्रास करून घेऊ नकोस हो नाही नको तुमची जेवणाची वेळ नको टळायला मी आलेच जाऊ चंदा टाइम बघतीयस ना 12 मिनिटं ठेवायचंय किती 12 बर एक विचारायचं होत विचारू ते काकड्यांचे सत्य डोळ्यावर कशाला ठेवतो तू अग डोळ्याला लई थंड वाटतंय बघ आता आपल्याला डोकं बी शांत होते नको व्हाय तुमच्या डोळ्यात नव जाळच लई शोभतीय बघा वा ग वा लई शानी अस तू तोंड जरा बंद ठेव आणि डिस्टर्ब करू नका गामासनी बर बर आम्ही दोघांना रानात पाठवलंय खरं पण सूरज महाबिलंदर आहे त्या बैलाला फसवून कधी गायब होईल काय सांगता यायचं नाही आणि सूरज जस सटकला तर बैल बी रिकामाच मग परत उदळला शाळेकडे तर हे बी गेलं आणि ते बी गेलं
फॉल्टी आहेस बघ तू, फॉल्टी. ए कटाळी असेल ना काम करून करून. नाही ताई साहेब, तुमच्याकडे बघून समजा कटाळा गायब झाला माझा. नाही तरी पण थोडीफार कंटाळली असेल ना. बघ चल जरा शेतात फेरफटका मारून येऊ. आत्ता जा, डब तयार झालेत का बघून ये जा. अगो पर आधी तू आण धुवा, मग जेवण करा. बरं नाही दिसत. आता तू हे आमासनी सांगणार वय. अगो ताई साहेब सुटेल किती. जेवढं सांगितलं तेवढंच कर. डब तयार झालं असतील तर ड्रायव्हरला गाडी ठेवायला सांग. राम लक्ष्मणाची जोडी शेतावर नक्की काय काम करते बघायला पाहिजे. असं म्हणताय सा. बर तुम्ही म्हणशील तस. डब तयार झालं का जाऊन बघ. जा लवकर जाऊ. हा जाते. ड्रायव्हरला गाडी तयार ठेव सांग. बोलता बी येणं झालंय. अरे असं सारखं पाणी पित राहिलास तर कसं होणार तुझ. अरे एक बी सर बांधून नाही झाली तुझी. अरे भावाचा जरा तरी विचार कर की. हे बघ वहिनींच्या शब्दापुढं काय बी इलाज नाही माझा. अरे उद्या. अरे आलो की थांब. अरे सांगितलं ना एकदा, किती वेळा फोन करशील. ठेव आता. अरे हात जोडतो. माझ्याच्यानं नाही होणार. अरे माझी काम आहेत, माणसं कोण आणलेत आमच्यासाठी. अरे जाऊ दे की. वहिनींना काय सांगू. अरे वहिनी वहिनी. अरे म्हणजे वहिनीला काही कळूच द्यायचं नाही आपण. हे बघ काय बी करण मला जाऊ दे. तुला बी तुझी काहीतरी काम असतीलच की. म्हणजे माझं बी एक लई महत्वाचं काम आहेच म्हणा. हाय ना व जा की कर. हे बघ मी माझी काम उरकतो, तू तुझी काम उरक. काय परवा नाही. हे बघ आता ठरलं ना आपलं. बहिणीला काही कळू द्यायचं नाही आपण. हा तेरी बी चूप मेरी बी चूप. ठीक आहे. ए पण तुझ्याकडे बघून होय म्हणतोय पण रोज रोज चालणार नाहीये. नाही फक्त आजच्या दिवस. हा कुठं आहेस. हा अर्ध्या तासात आलो. अर्ध्या तासात काय. तू कुठं र. माझं बी काम आहे. हा
राणा अरे वहिनी आल्या वहिनी अरे वहिनी आल्या वहिनी एवढं मोठं शेत आहे कुठं शोधायचं ह्यांना नाही पण हुडकाय तर पाहिजेच नाही तर कुठतरी गायब व्हायचा चला राणादा आता काय करायचं रे राणादा अरे काय करायचं आता अरे राणा वहिनी यायला लागल्यात वहिनी सनी दादा वहिनी साहेब यायला वहिनी साहेब अरे कळलं की दोन दोनदा तेच काय सांगतेस अरे वहिनी आल्यात वहिनी पाटक बाई काय करायचं ते सांग हे बघ मी वहिनीला रोखतो तू वहिनी साहेबासून सांभाळ आलोच नाही काम अरे काय चाललंय बरकतच वहिनी वहिनी साहेब हॅलो हा उद्या अरे आता कसला येतोय अडकलो ना परत इथंच अरे बाबा कारण नाही दित्र इथं त्यापेक्षा मोठं संकट आले नाही नाही पाहुण्याला शेतात नको माणूस अरे थांबवू तिथंच काहीतरी करतो आणि येतो मी औद्याचा पाहुणा लग्नाची लई घाई लागल्या त्याला नंदिता सोडकी सोड ठीक आहे अहो काय बांधलेली पोळी परत बांधतायस नाही ते काय दमलात वाटत काय कस चाललंय काम बरं चाललंय ना काय काय झालं आम्ही आल्याबरोबर दोघा भावांचे चेहरे असे पडले का काय झालं नाही म्हणजे आम्ही हिता आलेलं तुम्हासनी आवडलेलं दिसत नाही नाही शेत तुझंच आहे नंदिता पण असं अचानक धाड टाकल्यावर आलीस म्हणून धाड टाकाय आम्ही काय पोलीस आहे का तुम्ही चोर आहे नाही मग असं दचकल्यासारखं काय करताय ऐन रातीला पकडल्यासारखं आओ दिसभर तुम्ही राब राब राबताय सा आणि आम्ही असं वाड्यावर निवांत बसून राहणं बरं दिसतं का बरं हा म्हणून तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो चला बरं ते समजा ठेवून द्या आणि जीवन घ्या आता चंदा जा तयारी कर आओ ठेवा ते ठेव आओ बाई इधर किधर अहो राणाजी कुठे मालूम नाही आओ बाई उधर किधर अहो राणाजी ते आज आमच्याकडे येणार होते अजून आले नाही त्या मालूम कुठे आहे आता काय म्हणावं यांना गावात नाहीये तालमीत नाहीयेत मग आहेत तरी कुठे आमचे बाबा आज राणाजी येणार म्हणून केवढ्या उत्साहानं वाट बघतायत आईने पण खास स्वयंपाक केलाय पण यांचा पत्ताच नाही मी पण कधी नाही ते आज येईपर्यंत ना मी इथेच थांबते अहो नेहमीच झालंय त्यांचं हो हो म्हणतात आणि मग पळ काढतात मला अजिबात आवडत नाही हा मला बी अजिबात नाही आवडत असं आता शेतात एवढी काम आहेत आणि नेमका कुठं गायब झालाय बघा ना तरी मी थांब म्हणत होतो मला म्हटलं जेवून येतो हा म्हणजे तुमच्या घराकडे जेवायला गेला असेल होय होय पोचला बी असेल जावा लवकर अरे हो का होय होय अहो मी शोधत शोधत आले इकडे आणि तुम्ही म्हणालात मग म्हणून नाही नाही ते जेवायला कुठे गेलाय हे माहित नाही म्हटलं अच्छा जाताय ना म्हणजे तुम्ही इधर तो उधर असं झालं ना जावा लवकर नाही तर तुम्ही नाही म्हणून वापस परत यायचा हो हो खरंच चुकामुक होईल आमची चला आम्ही येऊ या आणि हो
जर का परत ते इकडे आले ना तर त्यांना आमच्याकडे पाठवून द्या. हा सांग तू. पोट भर जेवा. हा लय दमला आशिला. गोदाक्कांनी अगदी प्रेमानं बनवलंय तुमच्या दोघांसाठी. समद संपलं पाहिजे. हा कस राम लक्ष्मणा सारखं दिसतायत दोघ. तिकडे बाईंच्या घरी आपल्यासाठी जेवायची थांबली असणार समधी. कमी खायला पाहिजे.